सगळं भयानक आहे. आपल्या कुटुंबाला कोणाचा तरी शाप लागलाय. असं का बोलतेय साई? आपल्याला कशाला कोणाचा शाप लागेल? आपण कधी कोणाचं वाईट केलं नाहीये. मग आपल्याच बाबतीत हे सगळं असं का घडलं ग? आपल्या तिघींचही सौभाग्य देवान असं आपल्याकडनं हिरावून का घेतलं? सांभाळायला हवं. मी येऊ आता. आई तुम्हाला जर घरी सोडायचं असेल तर मी सोडतो वाटते. बर, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो. ठीक आहे, येतो मी. रूम मध्ये चल तुझ्या. गौरवच्या जाण्याचा तुला एवढा धक्का बसला की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं तुला. अरे एवढा खंबीर मनाचा माणूस तू,
तूच जर का असं कोलमडलं असतं बाकीच्यांनी पाहायचं कोणाकडे बाबा? डॉक्टर, माझा खंबीरपणा गौरव बरोबरच गेला. संपलो मी, संपलो. ए अण्णा, अण्णा, अण्णा सावर स्वतःला आता. त्या तुला दिलेल्या गोळ्या तू वेळेवरती घ्यायचा. तुला हॉस्पिटलमध्ये राहायचं नाही हे मान्य केलंय ना मी. मग आता मी सांगतो ते ऐक. ए अण्णा, अण्णा रे बास, आता बास प्लीज. येस विशाल पांडे, आपणच ना? हो, मी इन्स्पेक्टर कदम, महाबळेश्वरवरून आलोय. गौरव अभ्यंकर खुनासंदर्भात चौकशी करायची. बोला, मी काही मदत करू शकतो का तुम्हाला? तुम्हाला मदतच करायची असेल तर या चौकशीच्या संदर्भात करा. कारण गौरव अभ्यंकर खुनासंदर्भात आम्ही तुमची संशयित म्हणून चौकशी करणार आहोत. काय संशयित म्हणून आहो? काय बोलता इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? हो, महाबळेश्वरला आम्ही या खुनाचा तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की गौरव अभ्यंकर ज्या बंगल्यात राहत होता त्याचं बुकिंग तुम्ही केलं होतं, आणि म्हणून या खुनाच्या मागे तुमचा हात आहे असा आमचा संशय आहे. आता तुला स्वतःला सावरायला हवं. माझा नातू तर मी गमावलाच, पण तू जर का असा त्रास सहन करत राहिलीस आणि तुला काही झालं तर मी कोणाच्या आधारे जगू? सगळं इतके लवकर मान्य करणं मला नाही शक्य होते. तुम्ही हे सगळं कसं सहन करताय? मला देखील नाही सहन होते, पण मी हे न दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अज्जू, हे सगळं आपल्याच बाबतीत का घडलं? याचं उत्तर माझ्यापाशी नाहीये बाळा. हा, आता मला फक्त एकच गोष्ट ठाऊक आहे, आपल्या दोघांना एकमेकांचाच काय तो आधार. विशाल, गौरवच्या खुनाच्या संदर्भात ते इन्स्पेक्टर इथे आले होते, तुझी चौकशी करत होते. मला खरंच भीती वाटते रे, म्हणजे या सगळ्यात तू अडकला जाणार नाहीस ना? वहिनी, तसं काहीही होणार नाही. विशाल, मला मान्य आहे की तू गौरवचं भलंच केलंयस, पण त्याचबरोबर भीती पण वाटते की या सगळ्याच्या तू गौला जाशील. त्या दोघांचं लग्न लावून दिलं तोपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्या हनीमून साठी बंगला बुक करायची तुला काय गरज होती? हे बघ वहिनी, मला जे वाटलं करावं असं ते मी केलं, आणि पोलिसांची पद्धतच आहे, प्रत्येकावरतीच ते संशय घेतात आणि योग्य तो गुन्हेगार शोधून काढतात. त्यांना त्यांचं काम करू द्यावं. माझी खात्री आहे की मी निर्दोष आहे, आणि तू काळजी करू नकोस, मी सुद्धा एक वकील आहे की नाही. हे बघ, आणि आता तू आणि दादा
या विषयावरती डिस्कशन करून डोक्याला त्रास करून घेऊ नका. ओके, माझी काळजी खरंच करू नका. माते, माते, ते गौरवचं खुनाचं प्रकरण ना आपल्या अंगाशी. पोलिसांची ना खूप तारांबळ उडाली आहे. कुत्र्यासारखे मागे लागले. आपल्यापर्यंत नाही ना पोचणार ते. नाही, असं काय भिवणार नाही. हे बघ माते, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस, कळलं ना? अगं पोलीस कुठेही पोचू शकतात, उद्या आपल्यापर्यंत पोचले म्हणजे मग. मग काय? अहो तुम्ही कशा पायी घाबरताय? अक्षराव, अहो तुम्ही कशा पायी काळजी करताय? माते अगं काळजी घ्यायला नको का? काळजी घ्यायला आम्ही आहोत ना. समदे फासे आमच्याच बाजूने पडणार आहेत, त्या समद्याची काळजी आम्ही घेतली आहे. अक्षराव, इतकी वर्ष आम्ही हा आजचा दिस पाहण्यासाठी लई तडफडलो. आज कुठे ही तडफड शांत झाली आहे. तुम्ही बघा, आज इतकी वर्ष आम्ही या घरात आश्रितावानी लाचाराची जिंदगी काढली. बरं, आता आता आम्ही महाराणीवानी राज्य करणार आहे. अक्षराव, अहो गौरव मेला ना, आता त्याच्या शोकामध्ये म्हातारा बी लवकर गचकतो की नाही ते बघा. ते मधुर आहे ना. तिचं काय, अहो ती तर चिमणी आहे. तिची मान मुरडाया आम्हाला जास्त येण नाही. माते म्हणजे आता आपला सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. आता आपला स्वर्णकाळ सुरू झालेला आहे. आता अभ्यंकर घरानं संपणार. लई वर्ष त्या म्हाताऱ्यानी लई वंगळ वागिवला आम्हाला. लई वंगळ, आमची हाय लागली आहे त्यांना. असं काय करताय अण्णा? तिकडे बहिणींनी सुद्धा काही खाल्लेलं नाहीये. आणि तुम्ही सुद्धा असं केलं तर मी त्यांना तरी काय समजावू? असं नका ना गुरु अण्णा. हो आपण. मी इन्स्पेक्टर कदम, जरा बोलवता का त्यांना? तुम्ही बसा ना, बोलवते. अण्णा, कोणीतरी इन्स्पेक्टर कदम आलेत, त्यांना तुम्हाला भेटायचंय. इन्स्पेक्टर कदम, महाबळेश्वरवर आलो आहे. गौरवच्या खुनासंदर्भात काही चौकशी करायची. मी गौरवचा आजोबा अण्णा अभ्यंकर. बोला अण्णा. तुमच्या घरातल्या इतर मंडळींना जरा बाहेर बोलवता का? इन्स्पेक्टर साहेब, तपास कुठपर्यंत आलाय? आमच्या तपासाचा प्रवास थोडा पुढे जाईल असं वाटतंय. म्हणजे? कळेल.
सगळे आले. अण्णा, जिथे गौरवचा खून झाला होता तिथे आम्ही तपास करताना एक वस्तू आमच्या हातात सापडली. तुमच्यापैकी कोणी ओळखू शकेल का ही वस्तू कोणाची आहे ती? खानदानी दागिन्यांपैकी एक आहे. मग तो घटनास्थळी कसा काय मिळाला? याचा अर्थ गौरवचा खून कामिनी तू केलास. कसा केला? हे माझं कानातलं नाहीच आहे. कामिनी, खोटं बोलू नकोस. शेवटी स्वतःचा रंग दाखवलासच ना. मामंजी, काहीतरी भलत असेल तर आरोप करू नका आमच्यावर. आम्ही एक गाव सांगितलं ना, हे कानातलं आमचं नाही आहे.